करवीर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते राहुल पाटील यांचा पराभव करत आपली विजयी पताका फडकावली आहे. सुरुवातीपासूनच राहुल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता या मतदारसंघात वर्तवण्यात येत होती. मात्र चंद्रदीप नरके यांची रणनीती आणि जनाधाराच्या जोरावर मोठ्या फरकाने चंद्रदीप नरके यांनी या मतदारसंघामध्ये विजय मिळवला आहे. या निकालामुळे आता मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित झालंय. चंद्रदीप नरके यांच्या या विजयाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले, तर राहुल पाटील यांच्या पराभवाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. या विजयामुळे करवीरमध्ये महायुतीचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले आणि चंद्रदीप नरके यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचे आभार मानले आहेत. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.